हडपसर संकुलातील जयवंत पब्लिक स्कूल मध्ये चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रणव प्रवीण गुंड याने एक नवीन विश्वविक्रम केलाय. त्याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नुकतीच झाली आहे. प्रणव याने 36 जिल्ह्यांची नावे 39 सेकंदात बोलत हा विक्रम प्रस्थापित केलाय. अशा प्रकारचा विश्वविक्रम होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रणवच्या नावाने या विश्वविक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अधिकृत नोंद झाली आहे. प्रणव प्रवीण गुंड हडपसर मध्ये ड्रीम्स आकृती सोसायटी मध्ये राहत असून त्याचे आई वडील दोघेही डॉक्टर आहेत. आई डॉक्टर मीनाक्षी गुंड आयुर्वेदिक चिकित्सक आहे तर वडील डॉक्टर प्रवीण गुंड हे पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिक मध्ये कार्यरत आहेत. प्रणवच्या या कामगिरीमुळे JSPM संकुलामधील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव प्रवीण गुंडा आणि त्याचे आई वडील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी संस्था संचालक श्री गिरिराज सावंत, संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत, संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे, प्राचार्य मधुबाला बरेलीकर, उपप्राचार्य शालमली रावडे, समन्वयक शरयू पवार, वीना गुप्ता, शैलेजा शेवाळे यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे मुलाने केलेल्या कामगिरीमुळे आई वडील समाधानी झालेत. अगदी 39 सेकंदामध्ये जिल्ह्याचे नाव सांगणार हा विद्यार्थी, त्याचं खरंतर कौतुक केलं जाते आणि आपल्यासोबत त्यांचे पालक देखील आहेत. त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्याची काय मेहनत होती आणि तुमचा कसा सपोर्ट होता. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण गुंड, मला मुलगा प्रणव गुंड, मिसेस मीनाक्षी गुंड. हा चौथीमध्ये आत्ता जेवण पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे. हा साधारणतः याने जे आता रेकॉर्ड केलं आहे इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केलेला आहे. पार्श्वभूमी अशी आहे की हा चौथी 4 वर्षाचा असताना हा वेगवेगळ्या राज्यांची सिटीची नावं पाठ करायचा आणि लक्षात ठेवायचा आणि हे ह्याचं सातत्य पाहून मला असं वाटलं की ह्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि ह्याचं पुढे काही रेकॉर्ड होऊ शकतं का. त्या अनुषंगाने त्याचं नेहमी आम्ही त्याची प्रॅक्टिस घेतली आणि त्याने नुकतेच आत्ता इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 25 मार्चला एक रेकॉर्ड केलं. रेकॉर्डचा विषय असा होता की महाराष्ट्रातले जे 36 जिल्हे आहेत ते 39 सेकंदांमध्ये त्यांनी बोलून दाखवले आणि त्याचे हे रेकॉर्ड झालं. रेकॉर्डमध्ये साधारणतः ते एक सुरुवातीचे काही दिवस आम्ही त्याची प्रॅक्टिस डेली घेतली, त्यानंतर तो सातत्याने तो म्हणू लागला आणि त्याचं एक सर्वत्र जे कौतुक होतो आहे त्याचा आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो. ठीक आहे, काय सांगतो. यामध्ये खरं तर त्याची मेहनत खूप महत्त्वाची आहे आणि त्याची बाबा ॲक्च्युली त्याला म्हणजे रोज रिव्हिजन घेत होते आणि मोटिवेट करत होतो आम्ही, त्यामुळे त्याने ही अचीवमेंट जी केलेली आहे त्याबद्दल आम्हाला खरंच सगळ्यांना त्याचं खूप कौतुक आहे आणि अभिमानही वाटत आहे. मी 36 डिस्ट्रिक्टचे रेकॉर्ड केलेले आहे. मी आता बोलून दाखवतो. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई सिटी, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, धुले, जळगाव, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. आपल्यासोबत शाळेच्या प्रिन्सिपल देखील आहेत. तर एकंदरीत 39 सेकंदांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे त्याबद्दल तर त्याचं पूर्ण शाळेमध्ये कौतुक केलंच जाते. तर एक प्रिन्सिपल नात्याने काय सांगाल. मी खरंच खूप आम्हाला अभिमान आहे प्रणवचा आणि आमच्या शाळा जयवंत पब्लिक स्कूलमध्ये म्हणजे अकॅडमिक्स तर आहेच पण बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, स्पोर्ट्स आहेत किंवा दुसरं जे काही कलागुण आहेत विद्यार्थ्यांमध्ये आपण त्यांचं पण खूप लक्ष देतो. आणि प्रणवबद्दल सांगायचं म्हटल्यावर तर खूप चांगला विद्यार्थी आहे, खूप डिसिप्लिन आहे आणि पालकांचा त्याला खूप सहयोग आहे म्हणजे नेहमी प्रोत्साहन. आणि जयवंत पब्लिक स्कूल JSPM जयवंत पब्लिक स्कूल तर आमच्या JSPM जे फाउंडर सेक्रेटरी आहेत माननीय आमचे प्रोफेसर डॉक्टर टी जे सावंत सर, फाउंडर सेक्रेटरी ऑफ JSPM, त्यांचा नेहमी मार्गदर्शन असतो. मग हडपसर कॅम्पसचे जे आमचे डिरेक्टर आहेत डॉक्टर बुगडे सर आहेत, डॉक्टर संजय सावंत सर आहेत, त्यांचा पण नेहमी प्रोत्साहन असतो की मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं कसं घेऊन जायचं ते. आणि पूर्ण आमची टीम आहे, माझी को टीम आहे, माझे टीचर्स आहेत, सगळ्यांतर्फे प्रणवचा पुन्हा पुन्हा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. किरण चौधरी, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.